53 वर्ष आज आपल्याला वाट पाहावी लागली. करून जा, झालं गेलं गंगेला मिळालं, या पाण्याबरोबर वाहून गेलं, आता स्वच्छ पाणी या परिसरामध्ये सगळं हिरवगार करेल. शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरने फिरू नये का? शेतकऱ्याने चांगल्या गाडीतून फिरू नये? चावी त्यांच्याकडे आहे, मी फक्त सांगतो. ते लगेच तिजोरी खोलतात आणि पैसे देतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. अच्छा, निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, खासदार सदाशिव लोखंडेजी, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचडसाहेब, त्यांचा उद्या वाढदिवस आहे, मी त्यांना खूप खूप ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो. दुसरे आपले खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोले मॅडम, अण्णासाहेब मस्के, वैभव पिचड, आपले अपर मुख्य सचिव चांगलं जोरात काम करतात, पाणी पण जोरात सुटलं तिकडून, दीपक कपूरजी, त्याचबरोबर जिल्हाधिकारी सिद्धराम शालीमठ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेजी, राकेश कुमार ओला, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजचा दिवस जो आहे हा आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने, या तालुक्यांच्या आपण जर पाहिलं, या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक आनंदाचा दिवस आहे. खरं म्हणजे आज आपण जेव्हा सगळ्यांनाच एक कुतूहल होतं की आज पाणी या कालव्यातून सोडलं जाईल, आणि काय आवर्तन म्हणतो ना त्याला आपण, आणि त्याला साक्षीदार होण्यासाठी आपण सगळेजण इथं आलेला आहात, आणि मला आणि उपमुख्यमंत्री महोदयांना देखील आपण बोलावलं, आणि आम्हाला देखील या अतिशय ऐतिहासिक अशा दिवसाचा क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान संधी आम्हाला मिळाली. ऐतिहासिक का म्हणालो आपल्याला माहीत आहे, मगाशी देवेंद्रजी म्हणाले माझ्या जन्माच्या अगोदरपासून याची या प्रकल्पाला सुरुवात झाली, आणि आज प्रत्यक्षात आपण आज पाणी आज सोडवण्याचा जो काय दिवस पाहतोय, आणि त्यामुळे अनेक या प्रकल्पामध्ये चढ उतार आले, अनेक लोकांनी त्याला मदत केली, सहकार्य केलं, या सगळ्यांच्याच सहकार्यातून हा लोककल्याणाचा हा असा प्रकल्प आज या ठिकाणी साकार होतोय. खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या जे शिवसेना भाजपा महायुतीचं सरकार आलं, या सरकारचा पहिल्या दिवसापासून अजेंडा एकच होता. मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो, सुरुवातीला आम्ही दोघांनी शपथ घेतली, त्यानंतर पहिल्या दिवसापासून जर कॅबिनेटचे आपण निर्णय पाहिले, ते सर्वच्या सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे, त्यांचं जीवन सुखमय झालं पाहिजे, त्यांना शासनाच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे, हीच भूमिका आम्ही घेतली. आणि म्हणून आज आपण
मगाशी सगळ्यांनी त्याचा इतिहास सांगितला, इतिहास आपण सगळेजण साक्षीदार आहात. 5 कोटीचा प्रकल्प आता आम्ही 2023 मध्ये त्याला 5,177 कोटी एवढ्या मोठ्या रकमेची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. मी या ठिकाणी हेही सांगेल, मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केला की आपलं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये मला वाटतं एखाद प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, परंतु आपलं सरकार आल्यानंतर जवळपास 29-30 सिंचन प्रकल्पाला आपल्या सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि जवळपास 6 लाख हेक्टरपेक्षा, कपूरजी बरोबर आहे ना, 6,08,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, त्याचं सिंचन होईल, त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील, सगळं हिरवगार होईल, अशा प्रकारची भूमिका आपण घेतली. शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, शेतकऱ्याचं सरकार आहे, कष्टकऱ्याचं सरकार आहे, कामगारांचं सरकार आहे, माझ्या माता भगिनींचं सरकार आहे, तरुणांचं सरकार, विद्यार्थ्यांचं सरकार, सगळ्यांचं सरकार. आणि म्हणून या सरकारमधला जो निर्णय आहे, हा निर्णय, प्रत्येक निर्णय जो आहे, या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपण घेतोय. आज आपण पाहिलं की शेतकरी हा केंद्रबिंदू आपण मानलाय. हा भारत आपला कृषी प्रधान देश आहे. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदी साहेबांनी देखील शेतकऱ्याच्या हिताला प्राधान्य दिलंय. शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल, त्याला नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोड कशी देता येईल, त्याला नवीन नवीन उद्योग कसे जोडता येतील, यावर केंद्र सरकार देखील खूप आपल्याला मदत करत आहे. आणि म्हणून हे आपण करत असताना शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, ही भूमिका आपण घेतलीय. आणि म्हणूनच मगाशी काही योजना आपल्या 6,000 रुपयाची योजना जी केंद्राची आहे त्याच्याबद्दल देवेंद्रजींनी उल्लेख केलेला आहे. आतापर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याला भरावे लागत होते, आता तेही आपलं सरकार भरणार आहे. फक्त 1 रुपया आपल्याला द्यायचा आहे, फक्त 1 रुपया. आणि म्हणून त्याचबरोबर जे काही अवकाळी पाऊस आहे, अतिवृष्टी आहे, गारपीट आहे, याच्यामुळे जे होणारं नुकसान त्याला देखील आपण पाहिलं की एनडीआरएफचे जे निकष होते ते आपण बदलले. एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय आपण घेतला. 2 हेक्टरची मर्यादा होती, आपण त्याला 3 हेक्टर केलं. आणि त्याचबरोबर सततच्या होणाऱ्या पावसामुळे नुकसान जे होत होतं ते देखील आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये धरण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला. शेवटीच नुकसान आहे, आणि जे खरोखरचं जे ऍक्च्युअल खरं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, ही प्रामाणिक भावना आणि भूमिका आपल्या सरकारची आहे. आणि म्हणूनच आपण जर पाहिलं गेल्या अनेक वर्षापासूनचे आपण निर्णय पाहिले आणि आपण घेतलेल्या ज्या जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात देखील शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या योजनांना आपण सुरुवात केली. त्याच्यातला जलयुक्त शिवार हा महत्वाचा प्रकल्प त्यावेळेस सुरू केला, त्याचा खूप लोकांना फायदाही झाला. परंतु नंतर काय झालं, गेल्या आपल्या सरकारच्या मागच्या 2.5 वर्षामध्ये ही योजना बंद झाली दुर्दैवाने. परंतु आपलं सरकार म्हणजे तुमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपली जलयुक्त शिवार योजना आपण सुरू केली. याच्या मागचं कारणच एवढं आहे की सर्वसामान्य शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. मी आकडेवारीत जाणार नाही, परंतु या भागामध्ये जे खासदारांनी, आपल्या मंत्री महोदयांनी आणि पिचड साहेबांनी जे जे काही जेवढं सहकार्य केलेलं आहे या सगळ्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. कारण शेवटी एवढा मोठा प्रकल्प आज इतक्या वर्षानंतर 70 कुठे आणि आता 2023 कुठं, 53 वर्ष आज आपल्याला वाट पाहावी लागली. आता तेही आपलं तुमचे शेतकऱ्यांचं सरकार आलं म्हणून हे पाणी बघतंय आपण, नाही तर आणखी काय झालं असं माहीत नाही, बरोबर ना दीपकजी? आणि त्यामुळे आज अतिशय चांगला दिवस आहे. ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहकार्य केलंय,
पिचड साहेबांचे तर म्हणजे त्यांचंही योगदान आपण सगळ्यांनी पाहिले. खासदार लोखंडेंच्या विनंतीवर अनेक आपण बैठका घेतल्या. मंत्री महोदय स्वतः पालकमंत्री म्हणून तेही या प्रकल्पामध्ये अतिशय आग्रही होते. आणि हे सगळे लोक या संपूर्ण ज्याचं ज्याचं योगदान आहे, ती कमिटी असेल, समिती असेल, आपण शेतकरी असाल, सगळ्या सगळ्यांचं योगदान लागल्यामुळेच हा एवढा मोठा प्रकल्प पुढे जाऊ शकतोय. आणि यामध्ये जे विस्थापित आहेत त्यांना कुठेही त्यांचा जो काही मोबदला द्यायचा असेल तोही दिला जाईल. कुणालाही मोबदल्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. त्याचबरोबर जे वरून येणारं पाणी, वाहून जाणारं पाणी, त्याच्या बाबतीमध्ये देखील खासदारांनी या ठिकाणी मागणी केली. मंत्री महोदय या ठिकाणी पालकमंत्री आहेत, महसूल विभाग त्यांच्याकडे आहे. हे सगळ्यांनी आपण एकत्र एक दिलाने एक जुटीने आपण काम करू. मगाशी मंत्री महोदय म्हणाले, मागचं सगळं विसरून जा, झालं गेलं गंगेला मिळालं, या पाण्याबरोबर वाहून गेलं, आता स्वच्छ पाणी या परिसरामध्ये सगळं हिरवगार करेल, अशा प्रकारची आपण भूमिका या ठिकाणी घेऊया. कोल्हेताईंनी पण मला निवेदन दिलंय, त्यांच्याही काही सूचना आहेत. नक्की या सगळ्या सूचनांचा आदर हे सरकार करेल. कारण शेवटी आपण कोण आहोत? आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. या राज्याचा मुख्यमंत्री देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याची जाणीव मला आहे. काही लोकांना ते वावडं आहे, काही लोकांना सहन होत नाही. म्हणाले, शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने फिरतो. का शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरने फिरू नये? का शेतकऱ्याने चांगल्या गाडीतून फिरू नये? का बंदी आहे? आणि मी देवेंद्रजी आपल्याला सांगू इच्छितो, भिवंडीमध्ये एका शेतकऱ्याने स्वतःच हेलिकॉप्टर घेतलेलं आहे. आणि म्हणून मी देखील गावी जेव्हा जातो तेव्हा शेतीमध्ये रमतो. माती आणि आपलं जे काही नातं आहे हे आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही. शेवटी आपण मातीतली लोक आहोत. आणि म्हणून आम्ही दोघंही दिवस रात्र काम करतोय. आमचे मंत्रिमंडळ जे आहे तेही दिवस रात्र काम करतायत. आमचे अधिकारी काम करतायत. आज अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, अवकाळी आला, आम्ही स्वतः बांधावर नाही शेतावर गेलो. कलेक्टर, विभागीय आयुक्तांना सांगितल्याबरोबर तेही आपले टीम घेऊन पोचले. उपमुख्यमंत्री एका बाजूला, मी एका बाजूला, आपले पालकमंत्री सगळीकडे, खासदार सगळे शेतकऱ्यांच्या बांधावर नाही शेतामध्ये आपण गेलो. आणि याचं कारण एवढंच की शेतकरी हा बळीराजा, आपला अन्नदाता आहे. आणि म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. जेव्हा अडचण येईल त्यावेळेस मग सरकार म्हणून आपण त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे, हे कटाक्षाने आम्ही पाळतो. आणि म्हणून कालच कॅबिनेटमध्ये देखील आम्ही शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतले देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलेले आहेत. आणि म्हणूनच यामध्ये आज आपण शिर्डी आपला समृद्धी हायवे, आपले राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपण शिर्डीपर्यंतचं आणलं होतं, प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते केलं. आता शिर्डीपासून आपण पुढं पण केला, भरवीरपर्यंत, आणि आणखी तो पुढे जाणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यासाठी हा समृद्धी हायवे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग देखील एक वरदान ठरणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक प्रकल्प जे आहेत हे आपण मार्गी लावतोय. आणि म्हणूनच आपण सेंद्रिय म्हणजे नैसर्गिक शेतीला देखील आपण प्राधान्य देतोय. 25 लाख हेक्टर आपलं टार्गेट आहे. आपलं आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने मिलेट इयर घोषित केलंय. ते ज्वारी, बाजरी सगळं कोणी सगळं त्यालाही देखील आपण प्राधान्य देतोय. शेवटी सरकार जे आहे हे आपलं सरकार आहे, तुमचं सरकार आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. पुढचं जे काम आहे याला कुठंही निधी कमी पडणार नाही. कारण मुख्यमंत्री म्हणून मी इकडं आहे आणि अर्थमंत्री म्हणून देखील इथं एक व्यासपीठावर आहेत. त्यामुळे चावी त्यांच्याकडे आहे. मी फक्त सांगतो, ते लगेच तिजोरी खोलतात आणि पैसे देतात. त्यामुळे कुठंही काही कमी पडणार नाही याची आपण खात्री बाळगा. फक्त एवढंच आहे, सगळ्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये एकजुटीने सगळं बाकी सगळे हेवे दावे बाजूला करून आपण एकच काम करायचं. आपल्या भागामध्ये प्रकल्प कसे चांगले येतील, आपल्या भागाचा विकास कसा होईल,
याचाच आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. बाकी सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे हा शब्द या सरकारचा आहे एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.